अनंत प्या आनंदी रहा। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सावंतवाडी शहरातील समाज मंदिर इथं बुद्ध पौर्णिमा उत्साहाने साजरी करण्यात आली। यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बुद्ध वंदना अर्पण करण्यात आली, तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी युवकांशी संवाद साधण्यात आला। नमस्कार, विश्वातील तमाम बांधवांना आज बुद्ध पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा। जगाला शांतीचा आणि क्रांतीचा नारा देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांना कोकणसाद लाईव्हचा मानाचा मुजरा। आज विश्वाला युद्धाची नाही तर बुद्धांची गरज आहे। कोकणसाद लाईव्ह नेहमीप्रमाणे युवा कोकण नवा कोकण घडवण्यासाठी सज्ज झालेले आहे आणि याच धरतीवर आज युवकांच्या मनामध्ये असलेल्या बुद्धांच्या संकल्पना किंवा बुद्धांचे विचार आजच्या पिढीला कशा पद्धतीने उपयुक्त आहेत, किंबहुना आजच्या एकूणच परिस्थितीला तारण्यासाठी बुद्धांनी दिलेला धम्म कसा उपयुक्त ठरतो, याच विषयाच्या अनुषंगाने आज ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ही अत्यंत पवित्र भूमी आहे, ज्याला प्रेरणाभूमी असं म्हणतात। साधारण 1935 साली या ठिकाणी बाबासाहेबांनी एका खटल्यासाठी भेट दिली असताना या ठिकाणी त्यांची एक महान अशी रॅली आणि या ठिकाणी सभा झालेली होती। त्याच प्रेरणाभूमीच्या पवित्र अशा वातावरणात आपण बुद्धांच्या विचारांचा जागर करण्यासाठी सावंतवाडीतील काही युवक आणि युवती या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया आणि जाणून घेऊया की बुद्धांचा विचार हा कसा उपयुक्त आहे। आपल्यासोबत आहेत डॉक्टर विवेक कदम। विवेक, काय सांगशील आज? जय भीम सर, आज 2500 वर्षांनी देखील आपण एका महामानवाची जयंती साजरी करतो। विशेष म्हणजे ही पौर्णिमा आपण बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखतो। तर असं कोणताच व्यक्ती नाही, म्हणजे आपण अनेक देवता किंवा अनेक प्रेषितांच्या दिवस साजरे करतो, परंतु एखादी पौर्णिमा जी एखाद्या व्यक्तीच्या नावाने ओळखली जाते असे एकमेव उदाहरण आपल्याला भेटेल की गौतम बुद्ध यांच्या नावाने ही पौर्णिमा ओळखली जाते। आणि आजच्या दिवशी आपण बुद्धाला वंदन करायचं आहे। विशेष म्हणजे बुद्ध ही कोणी व्यक्ती नाही आहे, गौतम बुद्ध ही व्यक्ती आहे, परंतु बुद्ध हे एक पद आहे ज्या पदापर्यंत सिद्धार्थ नावाचा राजकुमार पोहोचला होता। आज त्यांना शरण जाणे म्हणजे आपण बुद्धत्वाला, म्हणजे आपण प्रगल्भ होण्याला, आपण सर्व ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्यांचा त्याग करून संपूर्ण सम्यक ज्ञान प्राप्ती करण्याच्या मार्गक्रमण करणे म्हणजेच बुद्धाला शरण जाणे आहे। आणि आजच्या 2500 वर्षांनी देखील जसं विज्ञान प्रगत होत आहे तेव्हा आपल्याला सर्वांना लक्षात येत आहे की बुद्धाचा मार्ग हा किती विज्ञान संगत आहे, विज्ञानाला पकडून आहे। आणि त्यामुळे आपण खरंच जर विज्ञाननिष्ठ असू तर आपण बुद्धाला शरण जाऊ आणि बुद्धाच्या मार्गावर चालण्यासाठी हा इतर धर्मांप्रमाणे आपण त्याची दीक्षा घेणे किंवा याची आवश्यकता नाही। आपण ज्या धर्मात ज्या जाती समाजात आपण ज्या खंडामध्ये जिथे तिथे राहू तिथे आपल्याला त्या मार्गाला शरण जाता येते। आणि एवढा सरळ सोपा आणि सगळ्यात म्हणजे सर्वांना मानवाला एक विशेष स्वातंत्र्य प्राप्त करून देण्याचा आणि स्वतःच्या धम्मामध्ये देखील माणूस अडकून राहणार नाही या प्रकारे प्रयोजन असणारा हा धर्म आहे। आणि म्हणजे आपण त्याला धम्म बोलतो आणि या धम्माला आपण सर्वजण शरण जाऊ शकतो आणि त्याचं आचरण करू शकतो। त्यासाठी विशेष तुम्हाला काही बंधनांमध्ये अडकण्याची आवश्यकता नाही। त्यामुळे तरुणांसाठी हा अत्यंत उपयुक्त मार्ग आहे आणि तरुण ह्या मार्गावर चालेल तर नक्कीच आपण ह्या देशाचं उदाहरण जगासमोर देऊ शकतो। ज्या बुद्धांनी संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि पीस ऑफ माइंड ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीचा विचार दिला आणि डॉक्टर विवेकांच्या म्हणण्यानुसार निश्चितच अलीकडे युवक प्रचंड प्रमाणात अभिव्यक्त होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून। आज तर जे काही राजकारण सुरू आहे तर अत्यंत म्हणजे युवकांची माथी तात्काळ भडकवण्याचं काम किंवा षडयंत्र हे प्रस्थापित राजकारण्यांकडून होतं। अशावेळी प्रदीप कांबळे आपल्यासोबत आहेत। प्रदीप, आजकालच्या युवकांनी बुद्धांचं जी फिलॉसॉफी आहे, बुद्धांचं जे तत्त्वज्ञान आहे, ते तत्त्वज्ञान अंगीकारण्यासाठी तू काय सांगशील? जय भीम, सर्वांना प्रथम भारतीयांना माझ्याकडून बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आज जर आपण या देशामध्ये पाहिलं तर या देशामध्ये जाती धर्माचं जे राजकारण चाललं आहे या देशामध्ये, या भारतामध्ये जर तुम्ही पाहिलात तर 2500 वर्षापूर्वी इथे बुद्धांचा जो धम्म होता, धम्म आणि धर्म यामधला फरक आजपर्यंत कोणाला कळलेला नाही। धम्म हा एक मार्ग आहे जो एक आपल्याला दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे तो बुद्धांनी आपल्याला धम्म मार्ग दिलेला आहे आणि ह्याच मार्गावर जर आपण चाललो तर पूर्ण देश आपला जो विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाणार आहे, हा देश आपला जर महासत्ता बनवायचा असेल तर बुद्धांचाच मार्ग आपल्याला अवलंबला पाहिजे
आणि आज या देशामध्ये जे राजकारणी लोक जी अराजकता माजवतात आहेत, एक छोट्या छोट्या गोष्टीवरून एक कोणता तरी एखादा मोठा इशू करायचा, म्हणजे आता जसं तुम्ही पाहिलं असेल तर इथल्या बोंग्यांचा विषय असेल, मस्जिद मंदिरांवरील बोंग्यांचा विषय असेल किंवा इतर जाती धर्मातला जो काही तेढ निर्माण करण्याचा विषय असेल, तो सध्याच्या जर आपण भारतीय राजकारणातल्या दृष्टिकोनातून बघितला तर तो पूरक असा नाही आहे. कारण आता जर कोरोनानंतर आपण पाहिलं तर इथल्या विद्यार्थ्यांचा जो मूळ प्रश्न आहे की आता शाळा बंद आहेत, शाळा सुरू झाल्या पाहिजेत, त्याच्यानंतर तरुणांना शिक्षण मिळालं पाहिजे, तरुणांचे रोजगार संपले आहेत, गोरगरीब कष्टकरी लोकांचे रोजगार हातातून गेलेले आहेत, या गोष्टींकडे राजकारणी लोकांनी लक्ष दिला पाहिजे. आणि मी एक वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी असल्यामुळे आज या ठिकाणी एक राजकीय जर दिशा आपल्याला घ्यायची असेल तर हा देश शांती मार्गाने जावा अशी माझी इच्छा आहे. आणि पुढील राजकारणात कोणीही जातीय तेढ निर्माण करण्यासारखे प्रयत्न करू नये. ह्या देशाला जो बुद्धाचा मार्ग मिळालेला आहे, बुद्ध म्हणजे या जगामध्ये भारताची ओळख ही बुद्धिस्ट राष्ट्र म्हणून केली जाते. आज तुम्ही पाहिलात तर देशाचे प्रधानमंत्री जरी बाहेरच्या जर देशामध्ये गेले तर ते बुद्धांची मूर्तीच एखाद्या तिथल्या राष्ट्रपतीला किंवा प्रधानमंत्र्याला देतात. कारण ह्या शांतीचा मार्ग भारतातूनच ह्या जगाला मिळालेला आहे. त्यामुळे राजकीय पुढील वाटचालीसाठी सगळ्यांनी शांततेचाच मार्ग अवलंबला पाहिजे. जातीय तेढ आपण तरुणांनी कोणीही माती भडकवली तरी त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आपली एक वैचारिक पातळी आपण तयार केली पाहिजे आणि आपण एक वैचारिक बेस आपला तयार झाल्यानंतर या राजकीय लोकांशी आपण थोडंसं दूर राहिलं पाहिजे तरुणांनी, की ज्या पद्धतीने हे आपली माती भडकवत आहेत आणि इथला संघर्ष वाढवत आहेत, तो संघर्ष आपण टाळला पाहिजे असं मला वाटतं. आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी युवकांचा वापर हा वेगळ्या पद्धतीने केला जातो. युवकांनी बुद्धांचा मार्ग जर अंगीकारला तर निश्चितच युवा वर्गातून एक चांगला विचार या भारत देशाला महासत्ताक बनवू शकतो असं प्रदीप कांबळे यांना वाटतं. आपल्याकडे छोटा बुद्धांचा तत्वज्ञानाचा अभ्यास करणारा एक छोटा बालक आपल्यासोबत आहे. आपण त्याला विचारूया की बुद्ध विचार किंवा बुद्धांचं तत्वज्ञान हे कसं आहे आणि त्याला काय वाटतं. सर्वांना पहिलं सविनय जय भीम, बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मला असं वाटतं की आताच्या युगात नाही म्हटलं तरी सर्वत्र म्हणजे मानव हा स्वार्थी बनत चाललेला आहे. सर्वत्र युद्ध, माझं हे, मला ते हवं, मला ते हवं, ह्याच गोष्टीवरती ते म्हणजे भांडणं त्यांची चालू आहेत. परंतु गौतम बुद्धांनी जो मार्ग दिला, शांततेचा मार्ग, तो सर्वांनी आपण घेतला पाहिजे, म्हणजे त्यांचा संदेश घेतला पाहिजे. बाकीचे देश म्हटलं तर आपण अमेरिका वगैरे सर्व देश डेव्हलप झालेले, आपण अजून डेव्हलपिंग कंट्रीमध्ये येतो का? येतो कारण आपल्याकडे जातीभेद आहे, धर्माचे आपल्या धर्मांवरून भांडणं होत आहेत. ती न होता आपण सर्वांनी एकत्र यायला हवं, तरच आपण ही डेव्हलप कंट्री होऊ शकतो. नाहीतर अजूनपर्यंत सर्व खूप शास्त्रज्ञ आले. APJ अब्दुल कलामही बोलून गेले की 2020 हा भारत देश डेव्हलप कंट्री म्हणून ओळखला जाईल. परंतु अजूनही आपण डेव्हलपिंगमध्ये जाऊ, 2022 उजाडला तरी आपण डेव्हलपिंगमध्ये आहोत. माझं असं म्हणणं आहे की वेगवेगळे जे आता समाजसेवक आहेत, काही सर्व लोकांनी एकत्र यावं, नगरसेवक आहे, नगराध्यक्ष, सर्व राजकीय लोकांनी एकत्र येऊन आपल्या भारताचं तसेच भारताच्या लोकांचं म्हणजे शिक्षणाकडे आधी पहिलं महत्त्व द्यावं. कारण नाही म्हटलं तरी खूप ठिकाणी मंदिरं उभारली जातात पण शिक्षणासाठी एक शाळा उभारली जात नाही. शाळा तिकडे पडीक असली तरी त्यांना देऊळ महत्त्वाचं आहे पण शाळा महत्त्वाची नाही. मला वाटतं की ह्या ठिकाणी पुढील म्हणजे नगरसेवक वगैरे ह्यांच्यानी लक्ष द्यावा. आणि पुढील मग आता युवकांकडे सर्व आहे, फ्युचर तुम्ही म्हणता युवकांकडे, युवक येत नाही असं तुम्ही म्हणतात. पण ना युवकांना तुम्ही संधी दिली पाहिजे. पहिली गोष्ट, तुम्ही सर्व स्वतःकडे घेऊन घेतला तर युवक तुमच्याकडे येणार नाही. युवकांना संधी दिला तर युवक 100% तुमच्याकडे येणार. आणि मी सांगतो स्वतःहून की युवक आले की बरोबर भारताचं बरोबर प्रगती होणार असं मला वाटतं. युवकांकडे लक्ष द्यावे. मंदिर मस्जिदीपेक्षा शाळा ह्या विकासाचं केंद्र आहेत. अत्यंत छोटा पण मोठा विचार त्याने दिलेला आहे. आणि निश्चितच भगवान बुद्धांचा अभिप्रेत असलेली मानवतावाद त्या छोट्या आपल्या बालकाने आपल्याला सांगितला आहे. मी पुन्हा एकदा विवेककडे येतो आणि शेवटचा प्रश्न विवेक, डॉक्टर, आजच्या घडीला रशिया, युक्रेन किंवा अमेरिकेचा एक दबाव गट पूर्ण विश्वाला त्याच्या आधिपत्याखाली ठेवण्यासाठी वेगवेगळी षडयंत्र रचतात. आज युद्धाने फारसं कोणाचं भलं झालेलं आहे असा जगजाहीर इतिहास असताना लोक युद्धाकडे जात आहेत आणि आपण बुद्धाकडे यावं यासाठी काय सांगशील?
सर्वप्रथम म्हणजे या युद्धाची पार्श्वभूमी असं की एक काळ होता त्या काळामध्ये मार्क्सवाद म्हणजे आर्थिक राजकारण जे होतं ते खूप फोफावलेलं होतं व त्यानंतर मार्क्सवाद सर्वत्र पसरला, परंतु बाबासाहेबांनी अनेक भाषणातून स्वतःच्या एका पुस्तकामधून पण स्पष्ट केलं की या जगात मार्क्सवाद हा शेवटी युद्धच उत्पन्न करेल. दोन जेव्हा तुम्ही दोन गटांमध्ये संघर्ष उत्पन्न करता तेव्हा त्यातून शेवटी युद्धाचीच परिणिती त्यामध्ये प्राप्त होते, त्यामुळे त्यांनी मार्क्सवाद टाळा असं सर्वांना सांगितलं. आज देखील भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कम्युनिस्ट विचार आहेत, ते देखील समाजास उपयुक्तच आहेत, परंतु ह्या संघर्षातूनच अशा प्रकारचे डावे जेव्हा आपण दोन अशी पोलरायझेशन करतो तेव्हा संघर्ष उत्पन्न होतात. परंतु बुद्ध हे आपल्याला दोन विचारांमधील भेद न स्पष्ट करता दोन मानवांमधील साम्य स्पष्ट करून एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. तर हे युद्धाची परिस्थिती ह्याचमुळे उत्पन्न होतात की आर्थिक राजकारण यामागे आहे असं मी मानतो माझ्या समजुतीनुसार. तर माझं शेवटी सर्वांना एकच सांगणं आहे की जसे आपण आहोत तसे इतरांच्या भावना इतरांच्या गरजा समजून घेणे आणि बुद्धाच्या मार्गावर चालून आपण हे सर्व संघर्ष टाळू शकतो अशी माझी खात्री आहे. हे विश्वची माझे घर असं म्हणतात आणि निश्चितच आपल्याला माहिती असेल की बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी संगम शरणम गच्छामी या त्रिसूत्रीनुसार विश्वाला जर कधी एकत्र आणायचं असेल एका चांगल्या भवितव्यासाठी एका चांगल्या दिशेला जायचं असेल विधायक दिशेला जायचं असेल तर निश्चितच बुद्धांच्या विचारांशिवाय पर्याय नाही. युवा कोकण घडविणारी ही युवा पिढी निश्चितच आपल्या विचारांतून एक चांगला आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि कोकण साथ लाईव्हचा नेहमीच एक प्रयत्न असणार आहे की नवा कोकण युवा कोकण घडवण्यासाठी या युवकांना घेऊन यापुढेसुद्धा एक चांगला विचार एक चांगले विधायक उपक्रम कोकण साथ लाईव्हच्या रूपाने आपण संपूर्ण कोकणात आणू इच्छितो आहोत आणि त्यासाठीच आजचा हा बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने या युवकांशी आपण संवाद साधला आहे. सर्वांना पुन्हा एकदा बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. सविनय जय भीम. आणि खऱ्या अर्थाने विश्वाला तारणारा हा बुद्धांचा धम्म निश्चितच आगामी काळामध्ये एक नवी ऊर्जा या युवकांच्या माध्यमातून सावंतवाडी आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रेरक ठरेल यात शंका नाही. मी प्राध्यापक रुपेश पाटील, कॅमेरामॅन हर्षसह कोकण साथ लाईव्ह सावंतवाडी. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साथ लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.